केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज मुंबईत क्रीडा विश्वाशी संबंधित दोन द्विपक्षीय बैठका घेतल्या. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या उद्या होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका झाल्या. जागतिक रोईंग फेडरेशनचे अध्यक्ष जीन ख्रिस्टोपे रोलँड यांच्यासमवेत अनुराग ठाकूर यांनी बैठक घेतली, तर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष लॉर्ड सेबेस्टियन कोए यांच्यासमवेत दुसरी बैठक झाली. भारतीय खेळाडूंचं आरोग्य आणि कामगिरी उंचावण्यासाठी क्रीडाशास्त्रातल्या तज्ञांचा अनुभव सामायिक करणं, क्रीडा जगतामध्ये डिजिटल कोचिंग आणि प्रशिक्षणाचा वापर करणं, प्रशिक्षण पद्धती आणि साहित्यामध्ये नवोन्मेष आणण्यासाठी संशोधनाबाबत सहयोग या मुद्द्यांवर बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आलं.